चिमूर तालुक्यातील काजळसर येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गेल्या 3 दिवसांपासून वीज बिल न भरल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। अशातच काजळंग 3 मार्चला सकाळी 8 वाजता गरोदर माता प्रसूती करण्यासाठी काजळसर उपकेंद्रात आले होते। त्यानंतर आरोग्य सेविका वसुधा पंधरे यांना समुदाय अधिकारी यांनी सूचना देऊनही आपलं उपकेंद्र अंधारात आहे असं माहिती असूनही पंधरे यांनी रेफर न करता सुडबुद्धीने तब्बल 3 तास गरोदर मातेला अंधारात असलेल्या उपकेंद्रात ताटकळत ठेवले, त्यामुळे मातेच्या वेदना वाढत गेल्या आणि तब्बल 3 तासानंतर मोबाईलच्या सहाय्याने त्या मातेची प्रसूती करण्यात आली। अंधारातच बाळ जन्माला आलं, त्यामुळे आरोग्य विभागावर प्रश्न निर्माण झाला असून गावातील नागरिकांचा रोष वाढला आहे। आरोग्य सेविका पंधरे यांना निलंबित करण्याची मागणी केली जाते आहे। आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघे हे काजळसरला पोहोचून झालेल्या प्रकाराबद्दल गावचे सरपंच आणि नागरिकांशी बातचीत केली आहे, पाहूयात। आज आलो आहे आपण चिमूर तालुक्यातील साधारणतः 20 ते 22 किलोमीटर अंतरावर काजळसर येथे। काजळसर या गावामध्ये आज आपण इथे पोहोचलो आहे। आयुष्मान भारत आरोग्य वर्धांगिनी केंद्र उपकेंद्र काजळसर नेहरी प्राथमिक आरोग्य केंद्रालगत असलेली हे उपकेंद्र आहे आणि या उपकेंद्राला 2 गावं जोडले आहेत। 2 गावाचे शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी हे सगळे गरोदर माता या उपकेंद्रामध्ये उपचार घेतात। एकदम अतिशय निंदनीय प्रकार घडला या उपकेंद्रामध्ये। गरोदर माता काल बाळ जन्माला यायच्या वेळेवर ऐन उपचारासाठी इथं पोहोचलेत आणि नशीब बलवत्तर म्हणावं की काय, ह्या उपकेंद्रामध्ये इथे लाईन विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता। विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता, त्यामुळे बाळाला अंधारात आणि टॉर्चमध्ये जन्म द्यावा लागला। काय नेमका कालचा प्रकार होता, काय घडलं या गावामध्ये? आशिष हरिदास नन्नावरे, काजळसर गावचे प्रथम नागरिक आणि सरपंच। सरपंच या नात्याखाली मी असं सांगू इच्छितो की आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र काजळसर येथे 4 स्टाफ असल्यामुळे मी नेहमी वारंवार इथे या उपकेंद्राला भेट देत असतो आणि त्यांच्या समस्याचा निराकरण करत असतो। मी ज्यावेळेस निवडून आलो त्यावेळेस इथलं वॉल कंपाऊंडची समस्या होती, ती पण काढली। काटर बरोबर नव्हता, पालोपाचोळ्याने भुजलेला होता। या सर्व कामाचा पाठपुरावा करून मी यशस्वीरित्या त्यांना प्रत्येक कामात मदत करतो सरपंच या नात्याखाली। आणि काल घडलेला जो प्रकार आहे हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे। 2020 पासून या 2 वर्षात एकही दिलवरी या प्रसूतीगृहामध्ये झालेली नाही। त्या आरोग्य सेविका निलंबित करण्यात यावा, हीच मागणी मी राज्य शासनाला करते। आणि गावकऱ्यांचा रोष हा खूप असा आहे, कारण की तिला समोर रेफर करायला पाहिजे सर्व माहिती असूनही। इथं हजर राहण्याला काहीच नाही, ते नेहरीवरून येतात 1500 दिवसभर राहतात, अजून आपल्या नेहरीकडे रवाना होतात। अशी यांची परंपरा चालू आहे। याच्या अगोदर जे गजबे सिस्टर होती ती इथं मुक्कामानं राहत होत्या, त्या वारल्यानंतर त्या गेल्यानंतर इथं कोणीही राहत नाही। काल अंधारात बाळ जन्माला काय सांगायला याच्यावर, हे योग्य आहे की अयोग्य आहे? अयोग्य आहे, योग्य आहे ना? अंधारात जन्म झालेला योग्य आहे का? अयोग्य। ताई आपण गरोदर माताला किती वाजता आणलं इथं? आधी तपासणीने आणले 12 वाजता। 12 वाजता हा मॅडम हजर होते, मॅडमनी तपासलं, चेक केला, सिस्टरही होत्या, दोघी होत्या। मग वेळ होता, तिला घरी पाठवलो ना आम्ही। नंतर तिला जास्त दुखणे सुरू झाले, मग 3:30 दरम्यान इथं आणलं। सिस्टरनी सांगितलंच त्याला, आधीच मॅडमनी सांगितलंच होते का लाईट नाही आहे, पण आम्ही पाहू बा, कारण रेफर करायचं कारणच नव्हतं। लाईट नाही हे काही कारण होऊ शकत नाही ना, कारण नसल्यानं आम्ही प्रयत्न केलो दिलवरीचा। आता उशीर झाला तरी सिस्टरनी माहिती का दिवस असतानाच फोन केले गाडीसाठी, नाही का गाडी आले वेळ लागला। गाडी आली तेव्हा ते माता आणि फुल डायजेशनमध्ये होती, ते पाठवण्याच्या लायकीची नव्हती, त्याच्यामुळं आम्ही मग
बॅटऱ्या घेतल्या आणि प्रसूती केली. किती वाजता साधारणतः बाळ जन्माला? 7:15. अंधारातच तेव्हा लाईन होती का इथं? लाईट नव्हती, बॅटरीची लाईट होती. मोबाईल बॅटरीच्या लाईटानं बाळ जन्माला. भरती किती वाजता केलं इथं साधारणतः? 3:30 दरम्यान. तेव्हा लाईन होती का? म्हणजे 3:30 वाजता आपण पाहतो, 3:30 वाजता गरोदर माताला इथं भरती करण्यात आलं. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.